नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? ठीक आहात ना? मजेत आहात ना? मी तृप्ती, आपली यूट्यूब चॅनल @ तृप्ती मेरे ब्लॉग वरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते. आणि हो गाईज, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तर पहा गाईज, सुंदर ही अशी फोडणीसाठी तेल न वापरता रेडी टू कुक ग्रेव्ही मसाल्यापासून 10 मिनिटात बनवलेली मस्त चमचमीत आणि झणझणीत तोंडली बटाट्याची सुकी भाजी. तर ह्या रेसिपीचा तुम्हाला स्वाद घ्यायचा असेल आणि ही रेसिपी शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपण रेडी टू कुक ग्रेव्ही मसाल्यापासून तोंडली आणि बटाटा करणार आहोत. रेडी टू कुक ग्रेव्ही मसाल्यापासून आपण बनवणार आहोत ते म्हणजे तोंडली आणि बटाट्यांची मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत भाजी बनवणार आहोत. आणि ही थोडीशी वेगळी आहे पहा, पद्धतीने हा रेडी टू कुक ग्रेव्ही मसाला आहे. जर ह्याची बटाटा घेतलेला आहे आणि तोंडली घेतलेली आहे. तर कोणी तोंडली खात नसेल तर त्यांच्यासाठी ही अप्रतिम अशी ही रेसिपी आहे पहा. तोंडली न खाणारे सुद्धा तोंडली आवडीने खातील. आणि हो गाईज, रेडी टू कुक ग्रेव्ही मसाल्याचा व्हिडिओ आधीच मी आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मेरे ब्लॉगवरती पोस्ट केलेला आहे. जर तुम्हाला तो रेडी टू कुक ग्रेव्ही मसाला रेसिपी व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे. पहा गाईज, अशा पद्धतीने हे आपण तळून घेतलेली आहे. आता ही ह्याच्यामध्ये काढते पाहणी. पहा गाईस, जे लालसर असे झालेले आहेत बटाटे फ्राय करून आपले, पहा ह्याच्यामध्ये मी ह्याच्यातच ऍड करायचे आहे. मी काहीच तेल नाही यूज करणार, म्हणजे विदाउट तेलाचा हा ही भाजी करणार आहे. पहा, तुम्हाला दिसत असेल तेल आहे का ह्याच्यामध्ये? अजिबात नाही. आता एक गंमत सांगते, दाखवते मी तुम्हाला. ते फोडणीचं साहित्य आहे ना, ते फोडणीचं साहित्यच फक्त त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे. पहा, जिरं ऍड केलं, कढीपत्ता ऍड केलं, छान असं परतून घेतलं. पहा, ग्रेव्ही मसाला घेतला, ह्याच्यात फक्त सॉल्ट ऍड करायचं आहे आपल्याला. जास्त परतायची पण गरज नाहीये. ऍक्च्युली मी कधी फळी मी परतत नाही, पण आज परत येत. 2 ते 3 मिनिटं हे परतून घ्यायचं आहे. छान मीठ ऍड करायचं. 2 ते 3 मिनिटं परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि त्यावरती पाणी ठेवायचं आहे. पहा, आता हे पाणी गरम झालेलं आहे. आता हेच पाणी आपण या भाजीमध्ये ॲड करणार आहोत. आता भाजीवरचं झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये कसुरी मेथी आहे ना, ती ॲड करायची आहे. कसुरी मेथी ह्याच्यामध्ये ॲड करायची. झाकण ठेवून होऊन द्यायची आहे 2 मिनिटं. पहा गाईज, सुंदर ही अशी आपली मस्त चमचमीत आणि झणझणीत तोंडली बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करते आणि सर्व करताना भेटते तुम्हाला. पहा गाईज, आता आपण ही भाजी
सर्व करायला घेऊया, पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने आपण ही सर्व करणार आहोत। पहा तर पहा गाईज, कांदा आणि टॅमॅटोनी ही भाजी आपण डेकोरेटिव करायची आहे, म्हणजे डेकोरेशन करायचं आहे या भाजीचं। आणि डेकोरेशन करताना आपण थोडीशी याच्यामध्ये अमूल क्रीमसुद्धा यूज करणार आहोत। ह्याच्यामध्ये जे आपण तळण्याकरता जे तेल यूज केलं तेवढंच, आणि जे आपल्या रेडी टू कुक ग्रेव्ही मसाल्यामध्ये तेल होतं तेवढंच आपण तेल यूज केलेलं आहे। फोडणीला अजिबात आपण तेल ॲड केलेलं नाही। पहा, चमचमीत आणि झणझणीत फोडणीसाठी तेल न वापरता सुकू ग्रेव्ही मसाल्यापासून, रेडी टू कुक ग्रेव्ही मसाल्यापासून मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी ही 10 मिनिटात बनवलेली तोंडली बटाट्याची सुकी भाजी तयार झालेली आहे। तर गाईज, आपली तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का तुम्हा सर्वांना? आवडली अहो, मग वाट कसली बघताय? चला पटकन तुम्ही पण घरी ही रेसिपी ट्राय करा, तुम्ही याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही स्वाद घ्यायला द्या, आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची ही आपण रेडी टू कुक ग्रेव्ही मसाल्यापासून 10 मिनिटात बनवलेली ही तोंडली बटाट्याची सुकी भाजी तुम्हाला कशी वाटली ते। गाईज, अशाच नवीन नवीन हेल्दी मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपींचा तुम्हाला स्वाद घ्यायचा असेल आणि अशा रेसिपी तुम्हाला शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल @ तृप्ती मिरे ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल। आणि असेच नवनवीन हेल्दी पौष्टिक नाविन्यपूर्ण मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपींचा तुम्हाला स्वादही घेता येईल आणि मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकताही येतील। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। आणि हो, ज्यांनी आधी सबस्क्राईब केले त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद, हॅव अ गुड डे। सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या।